पुढे जाणार आहे. 6 महिने दरबार आहे, त्यासाठी मी जास्त सगळं येणार नाही. आपण या ठिकाणी त्यासोबत आता संयुक्त देवाने एमजीएम कॉलेज हे पत्रकारितेचं महाविद्यालय आहे. विद्यार्थ्यांनाही समाजात कार्य करत असताना, पत्रकारिता निर्भर पत्रकारिता करत असताना पात्रशिबिरासमोर घेणं जावा हा त्यामागचा आमचा उद्देश हेतू आहे. हे पत्रकारिता महाविद्यालय 2002 स्थापन झालं. आज गेल्या 15-16 प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःच्या कार्याने प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचा दगड ठरलेली नावं जी आपल्या इथं होऊन गेलेली आहे. आदरणीय सुधर्म पतीसिंह पाटील यांच्या हस्ते यानंतर पुढील पुरुष यानंतर माननीय प्रदीप नागापूरकर संपादक नांदेड वार्ता यांना पुरस्कार आहे. स्पर्धी पंचनामा यानंतरचा हाच पुरस्कार माननीय नागेश पोटावर गेलो यांना. माननीय तरुण भारत नांदेडचे माननीय मीमांसा फाउंडेशन ह्युमन राईट्स पुरस्कार माननीय अब्दुल जुबेर आमचे मित्रवर्य जुनी स्नेही प्रदान करण्यात आला पुरस्काराच्या या वितरणाला. आत्रे असतील किंवा बाळ ठाकरे असतील असे समाजामध्ये अनेक अशा खूप मोठ्या व्यक्ती आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी फक्त जे लढले तेच नाही पण वैचारिक भूमिका ज्यांनी समाजासमोर मांडली आणि समाजामध्ये उठाव केला तर यांचं सुद्धा महत्व हे समाजामध्ये खूप मोठं आहे. रेंजमध्ये या 2-4 जिल्ह्यात जे काही घडतंय ते आमच्या अनेक मित्रांना आमच्या माध्यमातून कळतं. आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. काही काही वेळा तर आम्ही प्रेस नोट तयार करून सुद्धा देतो. आदव साहेबांनी उल्लेख केला कालची आणि आजची याच्यामध्ये सुद्धा आता फरक पडत चाललाय. आजची पत्रकारिता ही प्रोफेशनल लेवलनी चाललेली पत्रकारिता आहे. जेव्हा मी नोकरीत आलो तेव्हा पाहायचो की पत्रकारांना काहीच मिळायचं नाही. मानधन म्हणजे जेव्हा बातमी गेली तरच काहीतरी मानधन मिळालं तर मिळालं, पगार वगैरे ही संकल्पनाच नव्हती. पण आता दुनिया बदललेली आहे. पत्रकारिता मीडिया सुद्धा आता फार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने चाललेला आहे. मीडिया कुणाच्या हातात आहे काय आहे याला सुद्धा भरपूर महत्व आहे आणि त्यामुळं पत्रकारितेची विश्वासार्हता सुद्धा. पूर्वी पेपरमध्ये जर बातमी आली तर लोक म्हणायचे की हे खरं असलं पाहिजे त्याशिवाय पेपरमध्ये येत. परंतु आज आता आपण बघितलं की कुठला पेपर वाचला म्हणजे त्या माणसाला म्हणजे त्याचा वाचक वर्ग सुद्धा ठरलेला आहे की बाबा सामनामध्ये एक बातमी आली तर ती कोणत्या अँगलनी लिहिली असेल, सकाळमध्ये असेल तर ती कोणत्या अँगलने असेल, लोकमतमध्ये असेल, लोकसत्तामध्ये असेल, प्रजावाणीमध्ये असेल, म्हणजे प्रत्येक वेगळ्या वेगळ्या डायरेक्शननी आज हे पत्रकार आपापले विचार मांडतात आणि या हाऊसेसमध्ये पत्रकारिता जी